please like and subscribe the channel. आज आपण ब्रेड सँडविच करताना ब्रेडच्या एका स्लाइसला हिरवी चटणी लावतो आणि त्यामुळे सँडविच टेस्टी लागते. ती चटणी कशी करायची ते बघू. चटणीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट बघू. एक कप कोथिंबीर स्वच्छ धुवून सुकवून घेतली. अर्धा कप पुदिना तोही धुवून सुकवून घेतलेला आहे. तो नेहमी कोथिंबीरच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये घ्यायचा. दोन हिरव्या मिरच्या, चार पाकळ्या लसूण, अर्धा टीस्पून भाजलेले जिरपूर, चार टेबलस्पून भाजके डाळे ते चटणी दाटसर होण्यासाठी, दोन टीस्पून साखर टेस्ट बॅलन्स होण्यासाठी, अर्धा लिंबाचा रस त्यामुळे चटणीचा रंग हिरवा छान राहणार आहे, पाव कप पाणी आणि चवीनुसार मीठ. मग आता रेसिपीला सुरुवात करू. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर पुदिना घातला आहे, त्यामध्ये हिरवी मिरची लसूण भाजके डाळे साखर भाजलेली जिरपूड आणि चवीनुसार मीठ आणि शेवटी पाव कप पाणी घालून छानपैकी चटणी करून घेतली. शेवटी त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. ही आपली चटणी आता तयार. या सँडविच चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही. ही चटणी बटर लावलेल्या ब्रेड स्लाइसला लावायला तयार आहे. तुम्ही जरूर ट्राय करा आणि अनुभव कमेंटने सांगा. धन्यवाद.